नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत लोकमत वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक आणि ज्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळी मंत्रीपदं भूषवलेली आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर ज्यांचा अभ्यास आहे ते राजेंद्र दर्डा. संवादमध्ये त्यांनी लोकमत वृत्तपत्र समूहामध्ये जे प्रयोग केले आणि ज्यामुळे ते अव्वल वृत्तपत्र बनलं ते आणि त्यांचे इतर अनुभव जे आहेत जो अभ्यासाचा विषय आहे त्याबद्दल बोलण्याकरता आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. लोकमतचं यश हे आश्चर्यकारक आहे कारण जेव्हा लोकमत आलं तेव्हा भविष्यवेत्ते जसं क्रिकेटचं भविष्य योग्य सांगू शकत नाही तसं सांगू शकले नसते की एवढं मोठं यश मिळेल. म्हणजे आता भारतातला चौथ्या नंबरचा महाराष्ट्रातला पहिल्या नंबरचं आणि एक कोटी लोक एक कोटीपेक्षा जास्त लोक रोज वाचतात असं वृत्तपत्र लोकमत बनलेलं आहे. तुम्हाला त्या यशाची बीज म्हणजे जेव्हा पडली म्हणजे ते सुरू झालं लोकमत तेव्हा काय परिस्थिती होती आणि कशामुळे अशा प्रकारचा वृक्ष तुम्ही बनवू शकला? असं आहे की लोकमत हे वृत्तपत्र माझ्या वडिलांनी 1953 साली साप्ताहिक स्वरूपामध्ये यवतमाळला सुरू केलं. खरं म्हणजे माझे वडील कैलासवासी जवाहरलालजी दर्डा हे थोर स्वातंत्र्य सेनानी होते. स्वातंत्र्यासाठी ते लढले पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण काहीतरी विधायक कार्य केलं पाहिजे या भावनेतून त्यांनी एक साप्ताहिक सुरू करण्याचं ठरवलं. साप्ताहिक सुरू करण्याचं ठरवलं तर त्या काळात विदर्भात सगळ्यात मोठे नेते होते लोकनायक बापूजी अणे. ते लोकनायक बापूजी अणेंना भेटायला पुण्याच्या ससून हॉस्पिटलला गेले आणि त्यांना त्यांनी सांगितलं की बापूजी मी एक साप्ताहिक एक वृत्तपत्र सुरू करू इच्छितो. तेव्हा लोकनायक बापूजी म्हणाले की जवाहरलाल नवीन देऊळ बांधण्यापेक्षा जुन्या देवळाचं जीर्णोद्धार करण्यामध्ये अधिक पुण्य आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की 1918 साली लोकमान्य बाल गंगाधर टिळक जेव्हा यवतमाळला आले होते त्यांनी लोकमत सुरू करा अशा पद्धतीचा आदेश त्यावेळेला लोकनायक बापूजी अणेंना दिला होता. त्याच्यातून लोकमतची 1918 साली साप्ताहिक म्हणून सुरुवात झाली. 1933 पर्यंत ते चाललं. नंतर ब्रिटिश राजवटीत ते बंद पडलं आणि हे बंद पडलेलं साप्ताहिक 1953 साली माझ्या वडिलांनी यवतमाळला सुरू केलं. पुढे 1 मे 1960 ला जेव्हा आपलं महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली हे अर्ध साप्ताहिक झालं आणि पुढे 1971 मध्ये नागपूरमध्ये माझे वडील आणि माझे मोठे बंधू शिवजयबाबू दर्डा जे आज खासदार आहे त्या दोघांनी मिळून नागपूरला दैनिकाची सुरुवात केली. त्यावेळेला खरं म्हणजे इतर अनेक वृत्तपत्र होते पण एक गोष्ट लक्षात आली की बहुतेक वृत्तपत्र याच्यामध्ये शहरी मजकूर येतो ग्रामीण वार्तांना फारसं त्या ठिकाणी स्थान मिळत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जो मजकूर असतो तो फार बोजड आणि कॉलम आणि कॉलमच्या कॉलम तिथे लिहिला जायचं आणि त्यामुळे आमच्या परिवारांनी असं ठरवलं की आपल्याला वृत्तपत्र असं काढायचंय ज्याच्यामध्ये ग्रामीण वार्तांना विशेष प्राधान्य असेल सुटसुटीत भाषेत असेल सोप्या भाषेत असेल आणि 24 तास अवखडल्यासारखा चेहरा करून बसणाऱ्यांसाठी आपलं वृत्तपत्र नसावं. एक त्यातला मुद्दा असा आहे की सर्वसाधारणपणे बाकी वृत्तपत्र जी होती तेव्हाची महत्वाची त्यांचं केंद्र मुंबई किंवा पुणे होतं. खरंय विदर्भामध्ये नागपूरमध्ये केंद्र असणं हे तुम्हाला बळ ठरलं का तसं तेव्हा कमकुवतपणा वाटलं म्हणजे नंतर लोकमत मुंबई सर्वत्र ऑफिसेस झाले? नाही, आपण म्हणताय खरंय की त्यावेळेला मुंबईमधूनच बहुतेक मराठी दैनिकं त्यावेळेला प्रसिद्ध व्हायची आणि नागपूरमध्ये त्या ठिकाणी तरुण भारत आणि महाराष्ट्र नावाचे दोन दैनिक होते त्यावेळेला आणि मुंबईहून येणारे वृत्तपत्र हे एक तर दुसऱ्या दिवशी यायचे आणि त्याच्यामध्ये विदर्भातल्या बातम्यांना फार झालं तर एखादी बातमी त्या ठिकाणी असायची आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की विदर्भ हा एवढा मोठा प्रदेश आहे पण कोणतंही वृत्त कोणत्याही ठिकाणी येत नाही त्यामुळे विदर्भातल्या बातम्यांना प्रतिनिधित्व देणारं असं वृत्तपत्र आपण काढावं आणि त्याच्यातून खरं म्हणजे नागपूरला लोकमतची सुरुवात झाली. पुढे 1977 ला आम्ही जळगावला गेलो खान्देश आवृत्ती काढली खूप यशस्वी झाली.
आज नेमकी काय वृत्तपत्र समूहाची संपूर्ण लोकमत वृत्तपत्र समूहाचं काय काय ठिकाणी त्यांनी हातपाय पसरले ते तुम्ही तुमच्या असं आहे. महाराष्ट्रामध्ये दैनिक लोकमत हे आज 10 ठिकाणाहून प्रसिद्ध होतं. 4 ठिकाणाहून आमचं जे हिंदी भावंड आहे लोकमत समाचार ते 4 ठिकाणाहून प्रसिद्ध होतं आणि जे इंग्रजी आमचं वृत्तपत्र आहे लोकमत टाइम्स ते 2 ठिकाणाहून प्रसिद्ध होतं. म्हणजे 16 औत्य एकूण प्रसिद्ध होतात. 11 स्टेट ऑफ द आर्ट मुद्रण ज्याला आपण प्रिंटिंग आपण टेक्नॉलॉजी म्हणतो असे सेंटर्स 11 आमचे आहेत. आणि सुदैवाने लोकमतनी फक्त आता वृत्तपत्रावर वृत्तपत्राच्या ते बाहेर गेलेला आहे. आजचा तरुण या तरुणाला आज तो संगणकाकडे वळलेला आहे. त्याला इंटरनेटवर तो बातम्या पाहतो. त्यामुळे लोकमतनी इंटरनेट आवती सुरू केली. पहिलं ना पहिलं सगळ्यात अगोदर इंटरनेट आवती मराठीत सुरू केली आणि इंटरनेट आवतीमध्ये आम्ही 550 बातम्या दररोज देत होतो. पण इतक्यांनी त्याचं समाधान होणं शक्य नाही. आज जर लोकमत हे 10 ठिकाणाहून महाराष्ट्रातून प्रसिद्ध होतं आणि आपण असं समजा की अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये एखादी औरंगाबादचा व्यक्ती तिथे काम करतो त्याला मराठवाड्यातलं जे लोकमत आहे ते जसं त्या दिवशी सकाळी प्रसिद्ध झालंय तसं पाहण्याची इच्छा असते. त्यामुळे आम्ही 1-2 वर्षापूर्वी लोकमत ई पेपर सुरू केलंय. लोकमत ई पेपर म्हणजे प्रतिरूपच. आज जे आज सकाळी प्रसिद्ध होतं त्याचं प्रतिरूप नेटवर. आज एक आपल्याला गंमत सांगतो मी राजी की माझा मुलगा ऋषी दर्डा हा युएसमध्ये सध्या आहे आणि तो सकाळी 2:00 सुमारास ई पेपर हे कॉम्प्युटरवर संगणकावर लोड होतं. तो 2:30 वाजता म्हणजे ज्या वेळेला युएसमध्ये अमेरिकेमध्ये दुपारचे 3:30 वाजले असतात तो लोकमत वाचतो आणि मी जेव्हा सकाळी 7:00 उठतो त्याच्या अगोदर लोकमत मध्ये काय त्रुटी आहे कोणते रंग व्यवस्थित वापरण्यात आलेले नाही लेआउट मध्ये कोणत्या त्रुटी आहे हे तो मला सगळं कळवतो. म्हणजे जग किती वेगाने चाललेलं बघा की औरंगाबाद किंवा नागपूरचा लोकमत हा अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये किंवा जर्मनीमध्ये भारतातल्या लोकांच्या अगोदर वाचल्या जातो. इथे एक मुद्दा आहे त्याच्यावर येण्या अगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. एक अशी गोष्ट आहे की जेव्हा कोणताही प्रॉडक्ट मुंबईमध्ये जेव्हा येतं विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये त्यातही पश्चिम महाराष्ट्रात जन्म घेतलेलं नव्हे ते विदर्भ किंवा मराठवाड्यात असेल तर म्हणजे हे विदर्भात बरोबर आहे तेव्हा त्यांना वेगळ्या प्रकारे स्पर्धा करावी लागते आणि मुंबईमध्ये चवी आणि त्यांची टेस्ट आणि एक मुंबईचं स्वतःचं एक आलिशानपण ह्या सगळ्या गोष्टी वृत्तपत्रांच्या क्षेत्रातही किंवा मुंबईचं एक महत्व राजधानी असल्यामुळे आणि आर्थिक राजधानी देशाची असल्यामुळे लोकमतला अशा प्रकारे जेव्हा पश्चिम महाराष्ट्र नंतर पुणे मुंबईकडे यावं लागलं आलं आणि स्पर्धा झाली तेव्हा कोणत्या वेगळ्या प्रकारच्या टॅक्टिक्स किंवा वेगळ्या प्रकारचे स्पर्धा करावी लागली आणि त्यातून जो मार्ग काढत तुम्ही विजय मिळवला तो कसा. आपला प्रश्न खरंच सांगतो खूप चांगला आहे. याचं कारण असं आहे की विदर्भ मराठवाडा खानदेश किंवा सोलापूर नगर सर करत जेव्हा आपण पुण्याकडे येतो किंवा मुंबईमध्ये येतो आणि जसं विदर्भात किंवा मराठवाड्यात आपण वृत्तपत्र लोकमत काढतो तसं जर आम्ही घेऊन पुण्याला किंवा मुंबईला आलो असतो तर मला वाटतं त्याला यश मिळालं नसतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा वृत्तपत्र सुरू करता तेव्हा त्याला स्वतःचा वेगळा चेहरा मोहरा असला पाहिजे. स्वतःचं वेगळं काही वैशिष्ट्य असलं पाहिजे आणि लोकमतनी नेमकं हेच केलं. लोकमतची मांडणी ही वेगळी आहे. पिण्याची शैली वेगळी आहे. लोकमत मध्ये मोठमोठे आम्ही आर्टिकल्स टाकत नाही आणि थोडक्यात पण मुद्देसूद मांडणी आपण वृत्तपत्राच्या माध्यमातून करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मुंबईमध्ये लोकमत का यशस्वी झालं तर याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये जी लोकसंख्या आहे त्याच्यापैकी मी म्हणतो 70% हे मूळचे मुंबईचे नाही. ते विदर्भातून आलेले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातून आलेले आहेत किंवा मराठवाड्यातून आलेले आहेत. त्या सगळ्यांना आपल्या घरच्याकडची बातमी हवी असते. आणि नेमकं लोकमतनी काय केलं की लोकमतचं जे नेटवर्क पूर्ण महाराष्ट्रात पसरलेलं आहे रात्री 10-11 वाजेपर्यंत घडलेल्या बातम्या मुंबईमध्ये लोकमत महाराष्ट्र पानाच्या माध्यमातून देतं. आणि जेव्हा आपल्याकडची बातमी समजा एखादा आपण असं विचार करूया की प्रफुल्लभाई पटेल इथे आहेत आणि त्यांना सकाळी आपल्या गोंदियामध्ये किंवा भंडारामध्ये काय घडलं हे त्यांना
माहिती करून घ्यायची आहे, त्यानं लोकमतमध्ये नेमकी गोंदियामध्ये काय घडलेलं आहे हे सकाळी वाचायला मिळतं. तेव्हा आम्ही महाराष्ट्रातील सगळ्या बातम्या एकत्रित आणून या ठिकाणी देण्याचं काम केलं, वेगळा चेहरामोहरा केला. आणि सगळ्यात महत्वाचं, वृत्तपत्र जर यशस्वी करायचं असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करणं आवश्यक आहे. प्रयोगशीलता पाहिजे आणि उपक्रमशीलता पाहिजे. लोकमतनी प्रयोग केलेत पण त्याचबरोबर फक्त बातम्या देणं एवढंच काम आपलं आहे एवढं लोकमतनी कधी मानलं नाही. समाजाच्या विविध प्रश्नाशी लोकमत हा अटॅच झाला, समाजाचे प्रश्न समजून घेतले. आणि मला कोणाचंही अनादर करायचं नाही, पण अनेकदा काय होतं ते काचेच्या तावदानात बसून, काचेच्या चार भिंतीत बसून अग्रलेख खूप लिहिले जाऊ शकतात की जॉर्ज बुशनी असं केलं पाहिजे किंवा अमुक अमुक यांनी हे केलं पाहिजे. पण खरं म्हणजे मला असं वाटतं की संपादकांनी समाजात फिरलं पाहिजे, समाजात फिरून त्यांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजे, ते प्रश्न वेशीवर टांगले पाहिजे. फक्त लिहून थांबायला नको तर त्याचं फॉलोअप करून त्या प्रश्नांची सोडवणूक करून घेणं पाहिजे. इथे एक दुसरी बाब आहे, वृत्तपत्राचे मालक म्हणून तुम्हाला मी हा प्रश्न विचारतो की इतर कोणत्याही प्रॉडक्ट पेक्षा वृत्तपत्र हे भिन्न असतं, की लोकांना एक टेस्ट असते, सकाळी उठल्यावर एक प्रकारचं वृत्तपत्र वाचण्याची ऍडिक्शन असतं, त्यांना सवय झालेली असते, व्यसन असतं. अनेक ठिकाणी तुम्ही मागून येऊन तिखट झालात, म्हणजे नंतर आलात, खूप त्या लोकांची सवय एस्टॅब्लिश झालेली होती, सवय झालेली होती, लोकांना एक व्यसन लागलेलं होतं वेगवेगळ्या वृत्तपत्रांचं, आणि नंतर लोकमत तिथे आला आणि नंतर ती व्यसन तोडून लोकमतचं व्यसन चांगल्या अर्थाने म्हणून त्यांना लोकांना तुम्ही लावलं. हे तोडणं जे आहे, म्हणजे अनेक पुढे वृत्तपत्र निघतील तेव्हा हे जे ट्रेड सिक्रेट आहे ते महत्वाचं ठरेल, आणि जे वृत्तपत्र काढायला जे घाबरतात, पैसे असूनही किंवा काढण्याची क्षमता असूनही, ते या गोष्टीला घाबरतात की वाचकांची सवय मोडणं जुन्या वृत्तपत्र वाचण्याची ही खूप कठीण गोष्ट आहे. ते तुम्ही केलं, ते कसं केलं ते तुम्हाला तुमचं ट्रेड सिक्रेट आम्हाला सांगा, त्याच्यावर येण्या अगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. तर तुमचं ट्रेड सिक्रेट? नाही, असं आहे की लोकमतनी लोकमतच्या ज्या बातम्या असतात त्या रंजक नसतात, पण त्याच्यातलं मजकूर जो असतो तो रंजक असतो. वैचारिक भूमिका लोकमतची अत्यंत स्पष्ट आहे, सगळं सर्वांना समान न्याय मिळायला पाहिजे, त्याचबरोबर धर्मनिरपेक्षतेवर लोकमतची पकड, लोकमतची बाजू ही अत्यंत पक्की आहे. पण आमचे विचार काही जरी असेल तरी कोणत्याही पक्षावर किंवा कोणत्याही व्यक्तीवर लोकमतनी कधीही निर्बंध आणलं नाही. अनेकदा काय होतं वृत्तपत्रामध्ये, हा माझा नाही अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होतं. लोकमतनी नेमकं हे टाळलं. आज मला आपल्याला सांगायला खूप आनंद होईल, मी सुद्धा विधानसभेचा एक सदस्य आहे, दिवसातून चारदा पाचदा लोकमतचा उल्लेख त्या सभागृहात होतो, लोकमतच्या बातम्यांचा उल्लेख होतो. बातम्यांचा उल्लेख करणारे लोक जे सदस्य असतात ते विविध पक्षाचे असतात. याचं कारणच असं आहे की लोकांचा विश्वास बसलेला आहे की लोकमतमध्ये जे येतं ते सत्य असतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट फार महत्वाची आहे की वृत्त देत असताना लोकमत समाजाबरोबर लोकमतनी आपले संबंध ऋणानुबंध जोडलेले आहेत. आज लोकमतचा वाचक फार मोठ्या प्रमाणात महिला आहेत, फार मोठ्या प्रमाणात युवक आहेत. आज आपण मला सांगा की युवक हे वृत्तपत्र वाचायला सहजासहजी तयार होत नाही. याचं कारण असं आहे की दोन कॉलमचं लेख किंवा अर्ध्या पौन कॉलमची बातमी वाचायला त्याच्याजवळ मुळात वेळच नाहीये. त्याला नेमकं मुद्देसूद पाहिजे आहे. पण हे तुम्ही आणलं, हे सगळ्या गोष्टी केल्यात, ह्या लोकमतमध्ये होतं, ते प्रॉडक्ट आल्यावर माणसांपर्यंत पोहोचणं आणि अगोदरच्या पासून तोडणं, म्हणजे जुनं दूध तोडून नवीन दूध चालू करणं, ही जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काय केलं, म्हणजे कशा पद्धतीने लॉन्च केलं? नाही, असं आहे की लॉन्च करताना सगळ्यात अगोदर लोकांचे प्रश्न आम्ही समजून घेतलेत. जेव्हापर्यंत त्या ठिकाणचा जो वाचक आहे त्या वाचकांच्या प्रश्नांचं प्रतिबिंब तुमच्या वृत्तपत्रात उमटणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला यश मिळू शकत नाही. मुंबईचंच आपल्याला जर उदाहरण द्यायचं असेल तर मुंबईमध्ये आम्ही काय केलं की मुंबई, ठाणे आणि रायगड असे नवी मुंबई आम्ही वेगळे भाग केलेत. ठाण्यामध्ये
खरं सांगू आपल्याला, ठाण्याकडे कोणत्याही वृत्तपत्राचं लक्ष नव्हतं. आज ठाणे जिल्ह्यामध्ये 6 महानगरपालिका आहे, 2 पोलीस आयुक्तालय आहे, एसपीचं कार्यालय आहे, त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणे कोस्टल लाईन सुरू होतंय, पण कधीतरी वृत्तपत्रातून 2-4-5 बातम्या देणं म्हणजे ठाणे जिल्ह्याचं प्रतिबिंब उमटवणं असं नाही. लोकमतनी सगळ्यात अगोदर ठाणे अवती सुरू केली आणि ठाण्याच्या लोकांना असं वाटलं, ठाणे जिल्ह्यातल्या लोकांना, की आपले प्रश्न याच्यात येतात. आणि ज्यावेळेला लोकांना असं वाटलं की माणसे प्रश्न त्याच्यात येतात, लोकांनी वाचायला सुरुवात केली. दुसरं आम्ही काय केलं, आम्ही सखी मंच लॉन्च केला. आमच्या यशामध्ये एक फार मोठा वाटा जो आहे तो सखी मंच आहे. आज स्त्रियांना जोडून, स्त्रियांना आम्ही कसं काय जोडलं की स्त्रिया आज खरं म्हणजे घर आणि मूल त्याच्या पलीकडे, आणि मग काही नोकरी करतात, त्याच्या पलीकडे जाण्याची त्यांना त्याच्यासाठी वेळच नसतं. त्यांच्या मनात अनेक भावना असतात. लोकमती त्यांच्यासाठी सखी मंच निर्माण केला. मला आपल्याला सांगायला आनंद होईल की जवळपास 125,000 महिला या सखी मंचच्या सदस्य आहेत. आज 31 डिसेंबरला पुरुष 31 डिसेंबर सेलिब्रेट करतात, पण लोकमत सखी मंचच्या सदस्य 30 डिसेंबरला म्हणजे एक दिवस पूर्वी फक्त महिलांसाठी त्या ठिकाणी त्यांचं कार्यक्रम असतो. त्यांच्यामध्ये विविध जे कलागुण असतात त्या कलागुणांना उजाळा देण्याचं काम लोकमत सखी मंचच्या माध्यमातून होतं. युवा मंच लोकमतचं अत्यंत पॉवरफुल आहे. तरुणांमध्ये त्यांना जे हवं असतं ते सांगण्याचं धाडस लोकमतनी केलंय. बाल विकास मंच आहे, म्हणजे समाजामध्ये जे विविध अंग आहेत त्या सगळ्या विविध अंगांना लोकमतनी स्वतः जवळ आणलं आहे. त्यांच्या आकाश आशा आकांक्षा ज्या होत्या त्याची पूर्तता केली आहे, आणि हेच लोकमतच्या यशाचं गमक आहे. तुम्ही स्वतः एक राजकारणी आहात, तुम्ही मंत्रीपद भूषवली आहेत, वेगवेगळी खाती, ऊर्जा खात्याचं राज्यमंत्रीपद, गृह राज्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. संपादकाच्या भूमिकेत म्हणजे परत मी त्याच्यावर येणार आहे, पण हे स्वतंत्रपणे मी आधी विचारतो की महाराष्ट्राचे प्रश्न तुम्ही दोन्ही भूमिकातनं पाहिले. एकीकडे वृत्तपत्र समूहाच्या मालक संपादक या भूमिकेतनं पाहिलेत आणि त्याच वेळेला एक मंत्री म्हणून पाहिलेत. सर्वसाधारणपणे होतं काय की या दोन परस्पर विरोधी भूमिका मांडल्या जातात आणि एकीकडे आरोप करण्याची मुभा पूर्ण असते आणि जबाबदारी उत्तरदायित्व नसतं. ते उत्तरदायित्वही तुमच्यावर आलेलं आहे. सुरुवात आपण ऊर्जापासून करू, कारण आता ऊर्जा हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. खरी चूक ऊर्जा आज महाराष्ट्रामध्ये मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय शहरामध्ये पण लोडशेडिंगची परिस्थिती आलेली आहे, खरी चूक कोणाची? निष्पक्षपणे दोन्ही भूमिका बजावून झाल्यामुळे आता तुम्हाला बोलायला निष्पक्षपणे काहीच हरकत नाही, तर निष्पक्षपणे सांगायचं झालं तर तुम्ही कोणाची भूमिका? असं आहे, ही गोष्ट खरी आहे की मला दोन्ही बाजूंनी काम करण्याची संधी मिळाली. पत्रकार म्हणून समाजामध्ये समाजाचे जे प्रश्न आहे ते मी समजून घेऊ शकलो, आणि त्यानंतर मंत्री या नात्यानी त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची संधी मला मिळाली. या राज्याचा 2.5 वर्ष जवळपास मी ऊर्जा राज्यमंत्री होतो. आज जवळपास महाराष्ट्राची आवश्यकता ही 15,000 मेगावॅट आहे आणि महाराष्ट्र राज्याकडे जी वीज उपलब्ध आहे ती जवळपास 10,000 मेगावॅट आहे. याचा अर्थ जवळपास 5,000 मेगावॅटचा शॉर्टेज आहे, कमी आहे आपल्याकडे. सगळ्यात मला असं वाटतं की 3-4 गोष्टी करणं अत्यंत आवश्यक होतं. एक, आज शेतकऱ्यांकडे जवळपास 22 लाख शेती पंप आहे. जेव्हा वीज पंप सुरू करण्यात येतं त्यावेळेला रिएक्टिव्ह पॉवर जनरेट होतं आणि या रिएक्ट मुळे जे वीज निर्मिती करणारे संच असतात ते स्लोडाऊन होतात. म्हणजे एक उदाहरणच द्यायचं झालं तर 22 लाख वीज पंप जेव्हा आपण सुरू करतो आणि जे रिएक्टिव्ह पॉवर जनरेट होतं ते जर झालं नसतं तर जवळपास 850 मेगावॅट वीज महाराष्ट्रात असलेल्या आजच्या यंत्रामधूनच अधिक निर्मिती झाली असती. आणि त्याच्यासाठी एक काम करणं आवश्यक आहे, सगळ्या वीज पंपांना कपॅसिटर लावणं आवश्यक आहे. किती खर्च येईल त्याला? मी आपल्याला सांगतो की जर 550 कोटी रुपये जवळपास खर्च केले तर सगळ्या शेतकऱ्यांना मोफत कपॅसिटर लावता येईल आणि त्याच्याऐवजी 4,000 कोटी रुपये खर्चून 850 मेगावॅट वीज आपण निर्मिती करू शकतो. हे पहिलं काम आहे. त्याच्यानंतर जे 4 मुद्दे आहेत त्याच्यावर आणि इतर अनेक प्रश्नावर आपण येणार आहोत, पण आता आपण इथे थांबतोय. आपण ह्याच्यावर बोलणार आहोत ते उद्या. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला यासंबंधी पत्र ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे
पाहायला विसरू नका रोज सकाळी 8 वाजता संवाद फक्त ईटीव्ही मराठी. नमस्कार.